फटाक फक्त तीस सेकंदात बातमी तक ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा मुंबईतल्या अंधेरीया उपनगरात एक विचित्र आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे सात फेब्रुवारीला मुंबईतल्या मेघवाडी पोलीस स्टेशनला एक फोन येतो आणि ताबडतोब अंधेरीतल्या शेरे पंजाब कॉलनीत या असं सांगितलं जातं पोलीस फोनमध्ये मिळालेल्या माहितीनुसार ताबडतोब शेरे पंजाब कॉलनीत पोचतात इथं त्यांना गुरबिंदर कौर हे त्यांच्या घराबाहेर रडत बसलेल्या दिसतात त्यांच्या घराचं दार हे आतून बंद असतं आणि घरामध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतलेलं असतं ते गुरुबिंदीर कौर यांचे एकोणनव्वद वर्षाचे वडील पुरुषोत्तम गंडोक गंडोक यांच्या घरात रात्री एक भयंकर घटना घडलेली असते या घटनेची माहिती पुरुषोत्तम गंढोख यांनीच त्यांच्या मुलीला म्हणजे गुरुबिंदीर कौर यांना सकाळी कळवलेली असते घटना कळताच गुरुबिंदर कौर यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्या ताबडतोब वडिलांच्या घरी येतात पण इथं दार बंद असतं वडिलात बसलेले असतात पोलिसांना बोलवल्यानंतरच ते दार उघडतील असा त्यांचा हट्ट असतो त्यामुळे पोलीस जेव्हा प्रवेश करतात तेव्हा आतलं दृश्य हे खिळवून ठेवणारं असतं या घरात नेमकं काय घडलेलं असतं पुरुषोत्तम गंडहोक यांच्या मुलीला अशी कोणती बातमी सांगतात त्यामुळे ती भीतीने थराथरा कापायला लागते आणि पोलिसांना नेमकं घरात काय दिसतं हे पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेऊया नमस्कार मी रोहित हरीप तुम्ही बघताय मुंबईत एकोणनव्वद वर्षाचे पुरुषोत्तम गंडहोक हे त्यांच्या पत्नी जसबीर कौर आणि गतिमंद मुलगी कमलजीत कौर यांच्यासोबत शेरे पंजाब कॉलनीत राहत असतात पुरुषोत्तम गंढोख हे हो लष्कराचे माजी अधिकारी होते आणि लष्करातून निवृत्त झाल्यानंतर कुठलाही लष्करी अधिकारी ज्याप्रमाणे शांतपणे आपलं आयुष्य व्यतीत करतो त्याचप्रमाणे मुंबईतल्या या टुमदार उपनगरामध्ये त्यांचं आयुष्य ते व्यतीत करत होते पुरुषोत्तम गंडोख हो यांची पत्नी हे गेल्या दहा वर्षापासून अंतुणाला खिळलेली होती त्यांची अँजोग्राफी झाली होती त्यांना गुडघे दुखीचा त्रास होता त्यामुळे त्यांना नीट चालता येत नव्हते आणि गेल्या दहा वर्षापासून त्या बेडवरच पडून होत्या साहजिक आहे त्यांचं सगळं करावं लागायचं आणि त्या बेडवरच असल्यामुळे त्या कम्प्लिटली त्यांच्या पतीवरती डिपेंडेंट होत्या त्यातच दाम्पत्याची मुलगी ही गतिमंद होती लहानपणापासूनच गतिमंद असल्याने तिची सगळी जबाबदारी ही देखील त्यांच्यावरती होती गेले काही दिवस या परिस्थितीमुळे पुरुषोत्तम गंढोख तणावात होते आणि आपल्यानंतर आपल्या पत्नीचं आणि मुलीचं कोण करणार त्यांचं काय होणार त्यांची कोणी काळजी घेईल का अशी चिंता त्यांना भेडसावत होती याच तणावातून आपल्यानंतर आपल्या पत्नीचं आणि मुलीचं कसं होईल त्यांच्याकडे कोण बघेल या काळजीने म्हणा किंवा एका भावनेच्या भरात त्यांनी एक टोकाचं पाऊल उचललं आणि रविवारी सहा फेब्रुवारीला पत्नी आणि मुलगी झोपल्यानंतर त्यांनी घरातल्या सुऱ्याने अत्यंत थंड डोक्याने आधी पत्नीचा आणि नंतर, पत्नी नंतर मुलीचा गळा चिरला रात्रभर पुरुषोत्तम हे रक्ताच्या थरोळ्यात बसून होते अर्थात अंगावर काटा आणणारी ही घटना आहे पण सकाळी आठ चाळीस वाजता शेवटी पुरुषोत्तम हे जेव्हा भानावर आले तेव्हा त्यांनी दुसऱ्या मुलीला त्यांचा फोन केला आणि त्यांनी मुलीला आपण जे काय कृत्य केले याची माहिती दिली मुलगी धावत घरी आली पण वडील मात्र दार उघडायला तयार नव्हते त्यांनी पोलिसांना घेऊ नये आणि मगच दार उघडेन असं स्पष्ट शब्दात मुलीला सांगितलं कदाचित मुलीला घरात जे काय दृश्य आहे ते बघवणार नाही असं त्यांना वाटलं असावं पोलीस आल्यानंतर त्यांनी दार उघडलं आणि घरात जसबीर कौर आणि कमलजीत कौर या दोघीही गळा चिरलेल्या अवस्थेत मृत आढळून आल्या आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि सदर प्रकरणाची चौकशीही सुरू आहे